गावातून काही गुराखी गाई चारून म्हशी चारून येत. एका गुराख्यानं पाहिलं कुणीतरी बाबा आलेत. आता बाबा आलेत म्हटल्याच्या नंतर बाबा काहीतरी मधुकरी मागणार. त्याच्या अगोदर कुणीतरी दोन चार दिवसापूर्वी बाबा येऊन गेले होते. म्हणजे हे बाबा लोक पिसाळले काय दोन आणि चारच दिवसाला, आता कुठपर्यंत मधुकरी जमा करायची? आम्ही आपला गाई चारून म्हशी चारून परेशान. हे भाऊंनी ऐकलं, उठले भाऊ. भाऊ काही कुणाच्या घरी जात नव्हते. मंदिरामध्ये मंदिराच्या समोर बाज टाकायची, त्याच्यावर घुंगडी टाकायची, तिथंच बसायचे. कदाचित मुक्काम पडला तर तिथंच झोपायचे बाजावर. मंदिराच्या समोर घरी कुणाच्या जात नव्हते. आंघोळीची वगैरे व्यवस्था सर्व तिथंच करावं लागायची, घरी नव्हते जात. भाऊंनी ऐकलं, उठले, निघाले. गावकरी म्हणले, भाऊ आला होतात, जेवढे उडीत जमा होती तेवढे जमा करून देतोत. म्हणले, नाही. तर कुणीतरी म्हणलं ना, बाबा लोक पिसाळेत. बाबा लोक पिसाळत नसतात, कुत्रे पिसाळत असतात. आणि कुत्रे पिसाळे की ते माणसाला चावत असतात. निघून गेले भाऊ. दुसऱ्या दिवशी एक कुत्रं पिसाळलं, ते दुसरे कुत्र्याला चावलं, दुसरं तिसऱ्याला चावलं. असे पूर्ण गावातले कुत्रे पिसाळले. झोपलेल्या माणसाच्या अंगाला जाऊन चावू लागले. अर्ध गाव पिसाळलं माणसं. कुत्रे कुत्रे तर पिसाळेत, पण माणसं पण पिसाळले. काय बोलतात काय करतात हे कळायलाच मार्ग नाहीये. अरे म्हणले, ते म्हशीवाल्याला बोलून आणा. तो म्हटला होता की बाबा लोक पिसाळले. भाऊ म्हणले होते, बाबा लोक नाहीये, कुत्रे पिसाळतात. बघा म्हणले, काय प्रकार झाला. कशाला आले होते? उडीत नेण्यासाठी. चार पोते उडीत पाहिजे होते. आता 40 पोते काढले गावानं भरून. आणि ते गहिनीनाथ गडावर जशाला तसं बँड बाजा लावून गडावर गेले. वामनो वामने एवढं तर मागितलेच नव्हते, फक्त चारच पोते मागितले होते. तुम्ही तर 40 आणले. म्हणले, भाऊ एवढे भेट घ्या. ते उतरून घेतलं, सर्वांना जेवण दिलं. आणि जेव्हा परत निघाले तेव्हा एक जण म्हणला, भाऊ गावात कुत्रे पिसाळलेत, माणसं पिसाळलेत, आशीर्वाद. म्हणजे वेळेत काय कुत्रे कुठं पिसाळत असतं का, माणूस कुठं पिसाळतंय का? तुमच्यासारख्या गावात, ज्या गावातून 40-40 पोते उडीत गहिनीनाथ गडाला मिळतो, त्या गावात असं होईल कसं? होणारच नाही. ही मंडळी तिथून परत येईल. वांजरा नदीच्या उगमाला गहिनीनाथ गड आहे. वांजरा नदीचं उगमस्थान गहिनीनाथ गड, तिथूनच वांजरा नदी निघते. आणि भायाळा त्याच परिसरामध्ये, पाटोदा परिसरामध्ये, डोंगराच्या अलीकडे. एवढाच फरक. ही मंडळी सर्व तिथून गावात आली. पाहिलं तर कुत्रं पिसळलेलं नाही, माणूसही पिसळलेलं नाही. सर्व जशाला तसं व्यवस्थित आहे. एक शब्द दिला, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद, सदेह सजिदानंद कान होवावा. वामन भाऊंच्या मुखामधून जो शब्द निघाला, तो शब्द अगदी जशास तसा आपल्याला पाहायला मिळायचा. खराच व्हायचा, त्याच्यात खोटेपणा काही नसायचा. असे एक ज्वाज्वत अग्निसंत. आणि या संतांचं आज पुण्यस्मरण आहे. 11:45 मिनिटानं आपल्याला फुलं टाकायचे, त्या पद्धतीनं तयारी करावी. ढाल वामन भाऊंची जी प्रगती आहे जीवनामध्ये, भौतिक लौकिक प्रगती, भगवान बाबांचं ऐश्वर्य पाहिल्यानंतर भाऊ कीर्तन करायचे. भगवान बाबा अगोदर कीर्तन करत नव्हते. माणिक बाबा आणि जित्ते बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान बाबांचं जीवन घडलं. कीर्तनाला सुरुवात करावं की न कराव अशा बंकट स्वामींची भेट झाली. आणि बंकट स्वामींनी भगवान बाबांना आळंदीला श्री संत जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत कीर्तनाचा अभ्यास करून पुन्हा गडावर आणून सोडलं, नारायण गडावर. आणि जेव्हा बाबा कीर्तन करायला लागले, गीते बाबाही कीर्तन करत नव्हते, माणिक बाबाही कीर्तन करत नव्हते, म्हणजे आता इथून पुढं गडाला कीर्तनकार मिळाला. तेव्हा आबा असं नाव होतं, भगवान नाव नव्हतं. पण ज्या वेळेला
त्या गडावर नारायण गडावर माणिक बाबांनी खूप लढा लावला भगवान बाबांना, पण ते बाकीच्यांना काही देखवत नव्हतं. एकटा जेवढा शिष्य लाडका कसा आहे म्हणून बाकीच्या शिष्य मंडळींना काही महाराज मंडळींना हे खपत नव्हतं. पण ते भगवान बाबांनी असं ओळखलं की माझ्याबद्दल द्वेष चालू आहे, तेव्हा त्या शिष्य वर्गाने बाकीच्या महाराज मंडळी सांगितलं तुझी माणिक बाबावर श्रद्धा असेल तर हे नारायणगडाचं जे मंदिर आहे 51 फूट उंची कळसाची, त्या कळसावून एकदा उडी टाकून दाखव. भगवान बाबा म्हटले माझी निष्ठा आहे, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून. त्या शिखरावर गेले आणि शिखरावर खाली उडी मारली, हात मोडला नाही, पाय मोडला नाही, बोटाला सुद्धा इजा झाली नाही. आणि मग जेव्हा परीक्षाच उतरू लागले म्हणून तर म्हणतात ना भगवान बाबा नाव कुणाचं आहे, भगवान बाबा नाव कुणाचं आहे. ऐका यश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य व सती जेठ म्हणून तो भगवंत. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश श्री आणि औदार्य सहा गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्याचं नाव भगवान आहे. ज्ञानेश्वरी तर वाचणारी महाराज मंडळी पुष्कळ आहे, घरात नित्यनेम करणारी मंडळी सुद्धा पुष्कळ आहे, ज्ञानेश्वरी वाचक भरपूर आहे, पण पाण्यावर बसून जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याचं नाव भगवान बाबा. पाण्यावर बसून जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याचं नाव भगवान बाबा. 10 फूट शिखरावर उडी मारणारी पुष्कळ मंडळी आहे, 10 फूट 20 फूट उडी मारणारी मंडळी पुष्कळ आहे, पण 51 फूट उंच शिखरावरून उडी जो मारतो त्याचं नाव संत भगवान बाबा आहे. विषयामध्ये लोलुपता नाही, विषय आवडला नाही पण त्या विषयाचा आळ त्यांच्यावर आला आणि म्हणून स्वतःच लिंग कापून ज्यांनी फेकून दिलं आणि ज्या जागेवर तुळशी उगवतात त्याचं नाव संत भगवान. चमत्कार करणे म्हणजे संतत्व नाही पण उगम लोकांच्यासाठी, त्यासाठी तर माऊली ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला ना, जादूगार म्हणून नाही बोलवला, त्यासाठी तर माऊली ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. मेले माणूस जिथं उठ मेलेला माणूस उठवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे. परळी तालुक्यामध्ये नागापूर नावाचं गाव आहे, परळी तालुक्यामध्ये नागापूर नावाचं गाव आहे आणि त्या नागापूर मोठ गाव आहे, सोळंक्यार नावाची आजही तिथं माणसं आहेत. गावातला एक जवान गावामध्ये शुभमंगल कार्यालय आणि असं शुभ कार्य चाललेलं होत, पण एक गावातला तरुण सोळंके घराण्यामधला, चांगलं घर आहे, मोठं घर आहे, जमीन जमला सर्व, पण त्या घरातला एक जवान त्या दिवशी जवळजवळ मेलाच. गावातले लोकही नाराज झाले, एकीकडं लग्न कार्य, एकीकडं चांगल्या घरचा मुलगा मेलेला आहे आणि एवढ्यात भगवान बाबांचं आगमन तिथं झालं. तुम्ही चरित्र वाचत असाल भगवान बाबांचं वामन होत त्याच्यात तुम्हाला हे मिळणार नाही, त्या गोष्टी मिळणार नाही मी जी सांगतो ते. आणि मग भगवान बाबांचं आगमन झाल्यानंतर लोक म्हणले चांगली गोष्ट आहे, हे घराणं भगवान बाबांच्याकडे घेऊन चला. म्हणले सोळंके घराण्यामधला ज्याचं सुदामा असं नाव आहे तो मुलगा मेला जवान आहे आणि लग्नाला आडवा येतोय. बाबा म्हणले जवान आणि तो लग्नाला कसं आडवा येईल, चला मला तिथपर्यंत घेऊन चला.
काय नाव त्याचं म्हणजे सुदाम नाव आहे. भगवान बाबा जवळ गेले नुसते हाक म्हटले अरे सुदामा उठ. काय चमत्कार आहे. त्या घराण्यातले सरपंच आजही परळी तालुक्यात नागापूर गावी असतात भगवान बाबांचा आशीर्वाद म्हणून. तुम्ही पहिले डोक्यातून काढून द्या भगवान बाबा बंजारीचे होते म्हणून सर्वांचेच होते. आणि फक्त तुमच्या वंजाऱ्याची जर भगवान बाबांना क्यू आली असती तर सोळंके घराणा मराठा समाजला मधला मुलगा उठवला नसता म्हणले असते. नाही माझा वंजाऱ्याचा नाही मी याला उठवणार नाहीये. तिथं जाऊन उठवला. माझ्या गावाजवळून अगदी जवळ गाव आहे. आमच्या परिसरामध्ये भगवान बाबांचे मुक्काम असायचे. आमच्या गावी मुक्काम असायचा. नागापूरला मुक्काम असायचा. आणि गंगाखेड त्याला खेटूनच आहे. भगवान बाबा ओळखता नाही आले समाजाला. नाही ओळखता आले. आणि संतांची ही परीक्षाच असते. आणि आमच्या भारताची महाराष्ट्राचं तर वैशिष्ट्य असं आहे मेल्यानंतर भारतरत्न द्यायचे जिवंत असताना. कोणत्या अशा पुढाऱ्याला म्हणा एखाद्या शास्त्रज्ञाला एखाद्या संताला जिवंत असताना भारतरत्न दिलंय का. अहो ते जवान भारताच्या आणि पाकिस्तानच्या बाउंड्रीवर जीवन घालवलं त्यांनी मेल्यानंतर भारतरत्न त्याला द्यायचं जिवंत असताना द्यायचं वैशिष्ट्यच. संत जेव्हा असतात त्यावेळेला लोक त्यांना इज्जत देत नाही. भगवान बाबाला वामन भावला काही कमी त्रास झाला नाही समाजामध्ये. खूप त्रास झाला. पण तो त्रास न जुमानता जगाच्या कल्याणा तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर मा अमृतम गमय. जग ज्या अंधारामध्ये पडलेलं आहे अज्ञानामध्ये पडलेलं आहे ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन मिलितम येन. ज्ञान रूपी अंजन या अज्ञानी लोकांच्या डोळ्यात घालून यांना ज्ञानाकडे घेऊन जातात. तमसो मा अंधाराकडे नाही ज्योतीकडे प्रकाशाकडे घेऊन जातात. आपल्याला मी ज्यांचं चरित्र सांगत होतो श्री संत वामनभाऊ महाराज आजच्या दिवशी त्यांचं पुण्यस्मरण आहे. त्यांनी देह ठेवलेला आहे. सर्वजण 2 मिनिटांसाठी उठून उभे राहा. आपल्याला पाठीमागून जाळ्या लागल्या आणि जाळ्यामध्ये एक विंचू जाऊन बसला. करता करता वर्ष सध्या आलं. वर्ष सध्याच्या वेळा आजीनं सांगितलं म्हातारं गेलं वर्षभर झालं त्या फोटोला कोणी बघितलं तरी का आज तरी खाली घ्या खुर्ची मांडा चांगलं कीर्तन ठेवा अन्नदान करा आणि बाबांना हार वगैरे घाला तुमच्या त्या पद्धतीनं सर्व ठरला कार्यक्रम. आजीने सांगितलं फोटो काढून माझ्याकडे मी स्वच्छ करून देते. ऐशी कैसी खोड. म्हाताऱ्याला खोड होती आणि वर्षभर फोटो वर होता जाळ्या पडलेल्या होत्या. त्या जाळ्या पुसल्या पण मागच्या जाळीमध्ये एक विंचू बसला होता. आजी म्हणला की एक वर्ष झालं आपण गेला परत नाही आला लेकरा बाळांना काय वाटत असेल माझी काय परिस्थिती तुम्ही येऊन विचारलं सुद्धा नाही ना गेला ते गेलात परत नाही आला. उग त्या फोटोला म्हातारीनं असं तोंड लावायचा प्रयत्न केला. तोपर्यंत मागचा विंचू पुढे येऊन बसला होता. नेमकं तोंड लावायला म्हणजे मुर्द्याची खोड मेला तरी गेलं नाही गेला फोटो. ऐसी कैसी खोड. भगवान कृष्ण परमात्म्याला एक अशी सवय होती की खोड्या करायची सवय. खोड्या सोडल्या नाही भगवान कृष्ण परमात्म्याला. काय खोड्या केल्या बालगोपालांच्या खोड्या सांगतो तुम्हाला. जे दूध धुण्यासाठी काढण्यासाठी गोपाल यायचे तिथं गाय नसायची म्हैस असायची. म्हशीच्या जागेवर गाय गाईच्या वासराच्या जागेवर म्हशीचं पारडावरून बांधायचं. म्हशीच्या पारडाच्या जागेवर गायीचं वासरू बांधायचं. ब्लाऊज घातलं टिकली पण पांढरीच लावली. टिकल्या पांढरे नसतात वाटतं. नाही मॅचिंग करायची म्हणल्यावर का जमाना निघाला अलीकडे काय सांगतो. माता भगिनींनी ते तोंडाला लावावं हे करावं काही अडचण नाही. शृंगार प्रिय असतात माता भगिनी. माता भगिनी तोंडाला लावलं ओठाला लावलं मुठं लावलं त्या शृंगार प्रिय आहेत क्षम्य आहेत. शास्त्र त्यांच्यासाठी अपवाद करत आहे. पण अलीकडे गडी माणसे सकाळी सकाळी
ज्या पिकावर कीड पडली त्याच्यावर पावडर मारतात. ज्या पिकावर कीडच नाही त्याच्यावर पावडर काय मारायचं? मी पकवाज वाजवत होतो तेव्हा पकवाज तोंडाला तर नाहीच कधी, पण ते पकवाज वाजायला नाही घेतलं. माता भगिनी सोडून ना तुम्ही लावा. माता भगिनी श्रृंगार प्रिय असतात. भगवान कृष्ण परमात्म्याने आज रूप बदललं. पांढरी साडी, पांढरच अंगावर ब्लाउज, पताका पण पांढरीच घेतली, अलंकार पांढरे, आणि निघाल्या कुठं? गोमाईच्या घराकडे. एक वृंदावन आवडतं म्हणजे घरात या घरात आवड जात नाही कुणाच्या. कुणाच्या घरात जाते? दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, पावे धावून या घरा राहे धरून या थारा. जिथं दया क्षमा आणि शांती आहे त्यांच्याच घरी मी जाते, कुणाच्या घरी जात नाही. बसा बसा वयोवर दे. कुठून आला हितम देह हितम? कोण परिचय देते? काय कृष्ण परमात्मा परिचय देतात की अनादि आहे, निर्गुण आहे. काही असं ना बाई तुझी भाषा मला कळत नाही. बस भोकेलेली दिसते, ताट आणलं जेवणाचं, जेवण कर. जेवण केलं संध्याकाळच्या वेळेला मात्र घरात गेली. काय म्हटली होती गोमाई? तुझ्या तोंडाला चुनाला होती कृष्ण. आज ही वयवर्त स्वरूपाने घरात आल्याच्यानंतर म्हणजे आता तरी नाव सांगावं लागेल ना माझ्या घरात आले. म्हणजे माझं नाव श्यामाई. म्हणजे नाव जमलं. तुझं नाव गोमाई, माझं नाव श्यामाई. तिच्या चौघी सुना झोपल्या, गोमाई झोपली, पण श्यामाईला झोप येईना ना. तोंडाला चुना लावायचा, मग तिच्याच घरातलं गाडग उचललं चुन्याचा. चुना घेतला, थोरली सुनबाई, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबर, आणि मग पाचवा नंबर सासूबाईचा लागला. मस्त पांढर शुभ्र तोंड करून दिले सर्वांची. Hey!